नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वँडर गीक्स मध्ये, जिथे मी माझ्या भटकंती दरम्यान भेट दिलेल्या ठिकाणांची इत्यंभूत माहिती कमी वेळेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. सो लेट्स बिगिन. सोळाशे 1645 मीटर उंची असलेल्या कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर म्हणून ओळखलं जातं आणि त्याखालोखाल 1566 मीटर उंची असलेल्या साल्लेर किल्ल्याला महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला असण्याचा मान मिळतो. तर आजची आपली वँड स्टोरी आहे किल्ले साल्लेर आणि त्याचा सख्खा शेजारी असलेल्या सालोटा किल्ल्याच्या भेटीची. गुजरात राज्याच्या सीमेलगत असलेल्या बागलान प्रांतातील साल्लेर किल्ला पुण्यापासून 330 किलोमीटर अंतरावर आहे, जिथे पोहोचण्यासाठी 7 ते 8 तासांचा प्रवास करावा लागतो. त्यामुळेच आम्ही पहाटे 5 प्रवासाला सुरुवात केली. पुणे नाशिक महामार्गावरून प्रवास करत साधारण 9:30 आम्ही नाशिकला पोहोचलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही एकरांमध्ये पसरलेली द्राक्षांची बाग आपल्याला नाशिकची ग्रेप कॅपिटल ऑफ महाराष्ट्र ही ओळख पटवते. मुंबई आग्रा महामार्गावरून काही अंतर गेल्यावर आपल्याला डावीकडे वळणारा नाशिक सापुतारा मार्ग धरावा लागतो. हाच रस्ता पुढे गुजरात राज्यातील सुरत आणि वडोदरा या शहरांपर्यंत जातो. वणी इथून उजवीकडे वळल्यावर आपल्याला सातमाळ रांगेतील डोंगरांचं दर्शन होतं. समोरच दिसणारा वणीचा डोंगर हा महाराष्ट्रातील 3 शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या सप्तशृंगी देवीचा गड म्हणून प्रसिद्ध आहे. या सातमाळ रांगेत मार्कंड्या, रावळ्या जावळ्या, धोडप, कांचना, राजधेर, कोळधेर, इंद्राई, कन्हेरगड असे बरेच किल्ले आहेत. वाटेत आपल्याला कळवण तालुक्यातील पुणाद नदीवर बांधलेला अर्जुनसागर धरण आणि जलाशयाचं नयनरम्य दर्शन घडतं. 610 दशलक्ष घनमीटर पाण्याची साठवण क्षमता असलेल्या धरण परिसराचा परिघ दाट जंगलाने वेढलेला आहे. त्यामुळे निसर्गप्रेमी, गिर्यारोहक, पक्षीप्रेमी आणि वन्यजीव तज्ज्ञांनी भेट द्यावा असा हा परिसर आहे. साल्हेरवाडी येथे पोहोचताच आपल्याला साल्हेर किल्ल्याचं पहिलं दर्शन होतं. साल्हेर किल्ल्याचा भव्य पिरामिड सदृश डोंगर पहिल्याच नजरेत डोळ्यात भरतो आणि मग चढाई नक्कीच आव्हानात्मक पण मजेदार होणार याची ग्वाही देतो. आम्ही चढाईची सुरुवात वाघांबे या किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूने असणाऱ्या पायथ्याच्या गावातून केली. किल्ल्यावर जाणाऱ्या 3 रस्त्यांपैकी वाघांबे गावातून जाणारी वाट ही जास्त वापरातली आहे. चढाई सुरू केली तेव्हा 12:30 गेले होते. किल्ल्यावर मुक्काम करणार असल्यामुळे सोबत 2 टेंट्स, स्टोव, स्वयंपाकासाठी लागणारी भांडी, राशन, कपडे असं बरंच लवाजमा असल्याने अगदी 15-20 मिनिटाच्या चढाईनंतरच आम्हाला आरामाची गरज वाटत होती. मजल दर मजल करत 3 तासाच्या चढाईनंतर आम्ही साल्लेर आणि सालोटा किल्ल्यामधील खिंडीत येऊन पोहोचलो. आपल्या जवळील सर्व सामान खिंडीतच ठेवून फक्त पिण्याचा पाणी सोबत घेऊन आधी डावीकडील सालोटा किल्ल्याचं दर्शन घ्यायचं ठरलं. खांद्यावरचं ओझं मोकळं केल्यामुळे 3 तासाच्या चढाईनंतर सुद्धा अगदी हलकं वाटत होतं. पंधरा मिनिटांच्या चढाईनंतर आपल्याला या कातळात खोदलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात. या पायऱ्यांवरून आपण 150 फूटपेक्षा जास्त उंचीचं अंतर पार करून किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो. प्रवेशद्वाराच्या अगदी सुरुवातीलाच दरडी कोसळून दगडांचा ढीग साचलेला आहे, यावर चढून आपल्याला पुढे जावं लागतं. पायाखालचा अरुंद रस्ता, डावीकडील दरी
आणि समोर दिसणाऱ्या साल्हेर किल्ल्याचा भव्यपणा नजरेखाली घालताना डोळे आणि पाय यांचा समतोल राखण्यासाठी थोडी कसरत करावी लागते हे नक्की। पुढे उजवीकडे वळून मग आपण किल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो। इथे बाजूलाच डोंगराच्या पोटात कोरलेली थंडगार पाण्याने भरलेली चार टाकी पाहायला मिळतात। टाकी पाहून पुढे गेल्यावर पुन्हा उजवीकडे वळून आपण तिसऱ्या आणि शेवटच्या प्रवेशद्वारातून किल्ल्याच्या माथ्यावर येऊन पोहोचतो। डिसेंबर महिना असल्यामुळे सूर्यदेव आम्हाला जास्तीत जास्त संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच साथ देणार आणि शिवाय साल्हेरवर जाऊन मुक्कामासाठी योग्य जागा शोधणं हे काम दिवसा उजळी करणं गरजेचं असल्यामुळे आम्ही लगबगीने सालोटा उतरून साल्हेरवरील चढाईला सुरू केली। खिंडीतून साल्हेर किल्ल्यावर जाणाऱ्या वाटेने 20 मिनिटात आपण पहिल्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो जे अगदी भग्न स्वरूपात आहे। तिथून काही अंतर पुढे गेल्यावर डावीकडे अगदी सरळ कातळात खोदलेल्या पायऱ्या चढून आपल्याला किल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराचं दर्शन होतं। ह्या प्रवेशद्वाराची बांधणी आणि त्यावरील दगडी तोरण पाहण्यासारखं आहे। पुढे आणखी काही दगडी पायऱ्या चढून आपण तिसऱ्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो। तिथून पुढे आपल्याला डोंगराच्या पोटात कोरलेली सलग 18 ते 20 पाण्याची मोठरी टाकी पाहायला मिळतात। त्यातल्याच एका टाक्यामधून आम्ही स्वयंपाक आणि पिण्यासाठी लागणारं पाणी भरून घेतलं। सूर्यास्त झाल्याने आम्ही घाईघाई गंगासागर तलावाच्या वर असणाऱ्या 3 गुहा गाठल्या ज्या रात्रीच्या मुक्कामासाठी अगदी योग्य आहेत। टेंट पिच करून मग आम्ही स्वयंपाकाला लागलो। आमच्या मुख्य शेफच्या कृपेने अवघ्या 30 मिनिटात आम्हाला जेवण मिळालं आणि मग 4 भुकेल्या जीवांनी ते 10 मिनिटात फस्तही केलं। दुसऱ्या दिवसाची सकाळ सह्याद्रीच्या खजिन्यातील ह्या अशा सुंदर जवाहिरांच्या दर्शनाने झाली। गंगासागराच्या पाण्याने स्नान तर नाही पण तोंड हात धुवून आम्ही किल्ल्याच्या शिखरावर असणाऱ्या परशुराम मंदिराकडे जाण्यासाठी निघालो। साल्हेर किल्ला आणि परिसराला परशुरामांची तपोभूमी म्हणूनही ओळखलं जातं। मराठा इतिहासातही साल्हेर किल्ल्याचं महत्त्व मोठं आहे। 1672 साली मुघल सुलतान इखलास खान आणि बेहलोल खानच्या मोठ्या फौजेला समोरासमोरील युद्धात नामोहरण केल्याने शिवराय आणि त्यांच्या शूर सैन्याची कीर्ती साल्हेरपासून दिल्लीपर्यंत पोहोचली होती। साल्हेर आणि आजूबाजूचे इतर किल्ले जिंकून महाराजांनी संपूर्ण बागलान परिसर काबीज केला, त्यामुळे सूरत शहरास कायमची दहशत बसली। किल्ल्यावरील माथ्याचा परिसर खूप विस्तीर्ण आहे। किल्ल्याच्या पूर्वेकडील टोकाला एका छोट्या टेकडीवर परशुरामाचं मंदिर आहे। इथे पोहोचून आपल्याला समोर दिसणारा सालोटा किल्ला आणि संपूर्ण बागलान प्रांताचं 360 अंशात दिसणारं विहंगम दृश्य नजरेखाली घालता येतं।
खाली येऊन गडदेवता रेणुका मातेचं दर्शन घेऊन आम्ही गड उतार झालो ते आमच्या पुढील मुल्हेर हरगड या मोहिमेसाठी।